पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असणारे गुणोत्तर आपण आज काढणार आहोत, असणारे गुणोत्तर काढूया. पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येचे असणारे गुणोत्तर काढा असा पद्धतीचा प्रश्न आहे. याच्यामधला पहिला प्रश्न आहे 72.60. 72.60 तर बघा कसं सोडवता येईल. याला काय करायचं, 72 अगोदर घ्यायचं, 60 नंतर घ्यायचं. दोन्ही कुण्या पाड्यात येतात बघायचं, त्या पाड्यानं काय करायचं, भागाकार करायचा. तर बघा मी 6 पाड्यानं भागाकार करतो. 6 1 6 6 0 0 6 1 6 7 6 उरलं 1 उरलं 6 2 12 इथं 12 उरलं, इथं 10 उरलं. इथं लिहितो मी 12 भागिले 10. परत याला आणखीन भाग बसेल 2 तर 2 5 10 2 6 12 म्हणजे 6 भागिले 5 याचा आन्सर आलेला आहे. याला आपण असं सुद्धा लिहू शकतो 6 5 तर याचा आन्सर आलेला आहे 6 5. ठीक आहे, अशाच पद्धतीचा दुसरा प्रश्न आपण पाहूया. दुसरा प्रश्न आहे 38.57. तर बघा यालासुद्धा आपण अशाच पद्धतीने सोडवता येईल. 38 भागिले 57 तर या दोघाला 19 भाग बसतो मित्रांनो. 19 भाग बसेल. 19 2 38 19 3 57 म्हणजे याचा आन्सर आलेला आहे 2 3. 19 पाड्यानं भाग बसलेला आहे. 19 2 38 19 3 57. ठीक आहे, दुसरा प्रश्न लक्षात आला असेल तुमच्या. अशाच पद्धतीचा प्रश्न तिसरा पाहूया आपण. तिसरा प्रश्न आहे 52.78. तर बघा 52 आपण अगोदर अंशामध्ये लिहूया, 78 छेदामध्ये लिहूया. तर आता बघा मी याला भाग देतो बघा 2 2 3 6 1 उरलं बघा. 7 6 1 उरलं, इथं झाले 18. परत 2 भाग, 2 9 18. आता वरीसुद्धा 2 भाग द्यावा लागेल. 2 2 4 5 4 वापरलं, 1 उरलं, इथं झाले 12. 2 6 12. ठीक आहे, 26 आणि 39. तर याला परत भाग बसेल का बघूया आपण. 13 2 26 13 भाग बसेल बघा. शिल्लक राहिले 26 भागिले 39. तर याला 13 भाग बसेल. 13 2 26 13 3 39 म्हणजे शिल्लक राहिले बघा 2 3. 2 3 हे त्याचं आन्सर. प्रश्न क्रमांक 2 प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे त्याच्यामधलं 700 रुपये आणि 308 रुपये. 700 रुपये आणि 308 रुपये असा प्रश्न आहे. तर बघा आपण कसं सोडवूया त्याला. दोन्ही पदे रुपयामध्येच आहेत म्हणजे दोघांचा आपण भागाकार करू शकतो. 700 भागिले 308. 700 भागिले 308 असं लिहिल्यानंतर आता मी याला अगोदर काय करतो, 7 भाग देण्याचा प्रयत्न करतो किंवा 7 भागण्याचा प्रयत्न. 7 4 28 बघा, 7 4 28 30 28 वापरले, 2 उरले, इथं सुद्धा 28 झाले. 7 4 28 वर सुद्धा 7 भाग द्यावा लागेल. 7 1 7 7 0 0 7 0 0 म्हणजे शिल्लक राहिले तर लिहितो 100 भागिले 44. तर परत याला 4 भाग जाईल बघा. ते बघा हे 4 1 4 4 1 4 4 2 8 2 उरले, 4 5 20 म्हणजे शिल्लक राहिले 25 आणि 11. इथं लिहूया आपण 25 भागिले 11 म्हणजे याचा आन्सर आलेला आहे 25 11 आणि 12 रुपये 40 पैसे. 14 रुपये आणि 12 रुपये 40 पैसे. तर बघा हा प्रश्न कसा सोडवायचा. 14 रुपये तर मी 14 रुपयाला असं लिहून घेतो, 14 रुपये म्हणजे 1400 पैसे बरोबर आहे. आणि 12 रुपये म्हणजे हे 1200 आणि हे 40 म्हणजे टोटल झाले 1240 पैसे. ठीक आहे, 12 रुपये 40 पैसे म्हणजे 1240 पैसे. आता काय करतो, याचा आणि याचा भागाकार करतो. हे 1400 भागिले 1240
तर 0-0 अगोदर कटलं, शिल्लक राहिलं 140/1, 2, 4, 124. आता आपण काय करूया, याला 4 भाग बसते का बघूया. 4 भाग घालण्याचा प्रयत्न करूया. 4 3 12, 4 1 4, इथं बघा 4 3 12, 14 12 वापरले, 2 उरलं, 20 झाले. 4 5 20 म्हणजे शिल्लक राहिले बघा 35/31, म्हणजे आपलं फायनल आन्सर आलेलं आहे 35/31. 35/31 5 लिटर आणि 2500 मिलीलिटर अशा पद्धतीचा प्रश्न आहे. बघायला कसं सोडवायचं, तर अगोदर मी 5 लिटरला काय करतो, मिलीलिटरमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न करतो. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, 5 लिटर म्हणजे 5000 मिलीलिटर शॉर्टकटमध्ये लिहितो मिलीलिटर, आणि हे 2500 मिलीलिटर. ठीक आहे, हे पण मिलीलिटरमध्ये आलेलं आहे, ह्याला मिलीलिटरमध्ये कन्वर्ट केलं, यालासुद्धा मिलीलिटरमध्ये कन्वर्ट केलं. आता बघा दोघांचं एकक सारखं आहे, म्हणजे दोघांचं आता आपल्याला काय करता येईल, संक्षिप्त रूप करता येईल किंवा भागाकार करता येईल. तर मी काय करतो, भागाकार करण्याचा प्रयत्न करतो. 5000 भागिले 2500 किंवा 2500. 2020 अगोदर आपण कटवून टाकू, या शिल्लक राहिले बघा 50/25, तर 25 पाण्यानं दोघाला भाग जाईल. 25 1 25, 25 2 50, म्हणजे 2/1, म्हणजेच आपलं फायनल आन्सर आलेलं आहे 2/1. 2/1 3 वर्ष 4 महिने कॉमा 5 वर्ष 8 महिने अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर याला आपण सोडवूया. 1 वर्ष म्हणजे 12 महिने, तर 3 वर्ष म्हणजे 12 + 36, 36 महिने प्लस हे 4 महिने. 3 वर्ष 4 महिने म्हणजे 36 महिने आणि 4 महिने, या दोघांची बेरीज करूया म्हणजे टोटल झाले 40 महिने. ठीक आहे, त्याचप्रमाणे 5 वर्ष म्हणजे 5 ला 12 ने गुणाकार करूया, 12 5 60, अधिक हे 8 महिने जशा असतं तसं, म्हणजे टोटल झालेलं आहेत हे दोन्ही मिळून टोटल झाले 68 महिने. बघा आता काय करूया, 40 महिने आणि 68 महिने दोघांचा भागाकार करूया, 40/68. ठीक आहे, आता यांचं संक्षिप्त रूप घेण्याचा प्रयत्न करूया. तर याला आपण काय करूया, 4 भाग बसूया. बघा 4 1 4, 6 मधले 4 वापरलं, 2 उरलं, 4 7 28 वर बघा 4 1 4, 4 0 0 म्हणजे शिल्लक आहे 10/17. यालाच आपण फायनल आन्सर असं लिहूया 10/17, संक्षिप्त रूप 10/17. लक्षात आलं. 5वा प्रश्न, 3.8 किलोग्रॅम आणि 2100 ग्रॅम अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, ह्याला कसं सोडवायचं बघा. आता काय करूया आपण, 3.8 ला आपल्याला ग्रॅममध्ये रूपांतर, फक्त ग्रॅम पाहिजे आपल्याला, किलो कट करायचं आपल्याला, हे किलो कट करायचं, ग्रॅममध्ये रूपांतर करायचं. ग्रॅममध्ये करण्यासाठी याला गुणाकार करावा लागेल 1000 ने, तर उत्तर येईल 3800 ग्रॅम. त्याचप्रमाणे 1900 ला 1900 हे ग्रॅम. आता दोन्ही जे किमती आहेत ते ग्रॅममध्ये आहेत, म्हणजे यांचा आपल्याला भागाकार करता येईल 3800 भागिले 1900. चालतंय, हे 2020 अगोदर कट करूया, शिल्लक राहिले बघा 38/19. याचा भागाकार होईल 19 + 19 + 19 = 2, 38, म्हणजे 2/1, म्हणजे आपल्याला फायनल आन्सर असं लिहिता येईल 2/1. 2/1 आन्सर आलेला आहे. 7 मिनिटे 20 सेकंद कॉमा 5 मिनिटे 6 सेकंद 5 मिनिटे 6 सेकंद
अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर मिनिटाला अगोदर काय करूया, सेकंदमध्ये रूपांतर करूया. तर सात मिनिटाला सेकंदमध्ये रूपांतर करण्यासाठी एका मिनिटामध्ये बघा 60 सेकंद असतात. तर 7 ला 60 ने गुणाकार करूया. 7 एकम 42 म्हणजे 420 प्लस हे 20 म्हणजे टोटल झाले बघा 440 सेकंद. त्याचप्रमाणे इकडल्या साईडला सुद्धा 5 ला गुणाकार करूया 60 ने. 5 सक 30 300 प्लस हे 6 म्हणजे 306 सेकंद. ठीक आहे, इकडच्या साईडला आलं 440, इकडच्या साईडला आलं 306 सेकंद. तर आता या दोघांना काय करूया, भागाकार करूया. 440 भागिले 306. तर आता याला भाग घालूया आपण 2 ने. 2 ने भाग जाते का बघूया. ठीक आहे, 2 ने भाग घालण्याचा प्रयत्न करूया. 2 1 2 3 मधले 2 वापरलं, 1 उरलं. 2 5 10 2 3 6 वर बघा. 2 2 4 2 2 4 2 0 0 शिल्लक राहिले बघा 220 भागिले 153. 220 भागिले 153 हेच याचं फायनल आन्सर आहे. 220 आस 153